मोठी बातमी, काँग्रेस आमदाराकडून आरोग्य अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ करण्यात आलेली आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहताय, काँग्रेसच्या आमदाराकडून आरोग्य अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ करण्यात आलेली आहे। आमदार रणजीत कांबळे यांचा हा प्रताप आहे। कोरोनाच्या काळात काँग्रेस आमदाराने आरोग्य अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ केली आहे। गांधीवादी काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांनी ही शिवीगाळ केलेली आहे। शिवीगाळ आणि धमकी ही काँग्रेसची नवी ओळख आहे असं भाजपने यावर म्हटलेलं देखील आहे। आताची मोठी बातमी आपण पाहताय, काँग्रेस आमदाराकडून आरोग्य अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ करण्यात आलेली आहे। आमदार रणजीत कांबळे यांचा हा प्रताप आहे। कोरोनाच्या संकट काळामध्ये काँग्रेस आमदाराकडून आरोग्य अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। गांधीवादी काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांनीही शिवीगाळ आणि धमकी दिलेली आहे। काँग्रेस आमदाराकडून आरोग्य अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ करण्यात आलेली आहे। आताची मोठी बातमी आपण पाहताय, काँग्रेस आमदाराकडून आरोग्य अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ करण्यात आलेली आहे। या संदर्भात आपण माहिती घेऊयात आपल्यासोबत एका बाजूने लॉकडाऊन म्हणते आणि एका बाजूने तुम्ही करते आणि तुमचे जिल्हा परिषद मेंबर आहे या तुमच्या अध्यक्षांपुरल्यावर करते का तुम्ही लो काय का राजकारण करून राहिला तो राजकारणाचा आगेपर्यंत मारणार समजून का राहिला माझ्या निर्वाचन क्षेत्राला सर मला माहितच नाही सर काय चालू आहे तुला माहित नाही तर कसं होऊन राहिला नाचनगाव मध्ये सर आणि लॉकडाऊन मध्ये कसं केला सर तर करून राहिला एका बाजूला आम्हाला म्हणते कोणी भार नाही झाला पाहिजे तुम्ही तिकडे हे चालू केला टेस्टिंग साठी पीएचसीमध्ये मी नाही केलं सर चालू विचारतो काय विचारतो तुझा पीएचसी तुझ्या खाली नाही येत का विचारतो विचार काही भोगायचं तुला आता तुला विचारायचं कसं चालू होते तिकडे सर मी व्हेरीफाय करतो काय चालू आहे चप्पल घेऊन माल राहत व्हेरीफाय करतो सर तू मला जीन्स होता यांच्या नंतर तुला चप्पल नाही मारलं तर माझं नाव रंजित कुठेही तुला असं वाटते कलेक्टर एस पी वाचवणार पोलीस स्टेशन मध्ये मारणार तुला सर आता माहिती काढ काढतो ठीक एका बाजूने लॉकडाऊन म्हणते आणि एका बाजूने तुम्ही करते आणि तुमचे जिल्हा परिषद मेंबर आहे या तुमच्या अध्यक्षांपुरल्यावर करते का तुम्ही लो काय का राजकारण करून राहिला तो राजकारणाचा मला आगेपर्यंत मारणार समजून का राहिला माझ्या निर्वाचन क्षेत्राला सर मला माहितच नाही सर काय चालू आहे तुला माहित नाही तर कसं होऊन राहिला नाचनगाव मध्ये सर आणि लॉकडाऊन मध्ये कसं केला सर तर करून राहिला एका बाजूला आम्हाला म्हणते कोणी भार नाही झाला पाहिजे तुम्ही तिकडे हे चालू केला टेस्टिंग साठी पीएचसीमध्ये मी नाही केलं सर चालू विचारतो काय विचारतो तुझा पीएचसी तुझ्या खाली नाही येत का विचारतो विचार काही भोगायचं का आता तुला विचारायचं कसं चालू होते तिकडे सर मी व्हेरीफाय करतो काय चालू आहे चप्पल घेऊन माल राहत राजकारणाचा प्रश्न व्हेरीफाय करतो सर तू मला जीन्स होता यांच्या नंतर तुला चप्पल नाही मारलं तर माझं नाव रंजित कुठेही तुला असं वाटते कलेक्टर एस पी वाचवणार पोलीस स्टेशन मध्ये मारणार तुला सर आता माहिती काढ काढतो ठीक अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। काँग्रेस आमदाराकडून आरोग्य अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ करण्यात आलेली आहे। हा सगळा प्रकार आपण ऐकलेला देखील आहे। कशा अरवच्च भाषेमध्ये एका आरोग्य अधिकाऱ्याला ही शिवीगाळ करण्यात आलेली आहे। लोकप्रतिनिधी असताना देखील कोरोनाच्या संकट काळामध्ये जे अधिकारी काम करत आहेत त्या अधिकाऱ्याला अशा प्रकारची शिवीगाळ करण्यात आलेली आहे आणि धमकी देखील देण्यात आलेली आहे। आमदार रणजीत कांबळे यांचा हा प्रताप आहे। कोरोना काळामध्ये काँग्रेस आमदाराकडून धमकी आणि शिवीगाळ करण्यात आलेली आहे।